नमस्कार, रुचकर मेनू या चॅनल वरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आता आपला आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ नंतर श्रावण महिना येतो। तर आषाढ महिना हा तळायचा असतो आणि श्रावण हा वळायचा असतो, असे जुन्या लोकांची म्हण आहे। तर आता तळायचा प्रकार आहे म्हणून मी जरा विचार केला की भोपळ्याचे घारगे करूया, तर भोपळ्याचे वडे। आणि श्रावण महिना वळणं म्हणजे तुम्ही वाफेचं काहीतरी करा, अळूवडी करा, मोदक करा, किंवा ओल्या नारळाच्या करंजा किंवा त्याला कानवले पण म्हणतात ते करा। म्हणून आषाढ तळायचा आणि श्रावण वळायचा। तर यावेळेला तुम्हाला मी भोपळ्याचे वडे कसे करतात किंवा भोपळ्याचे घारगे पण याला म्हणतात हे कसे करतात ते सांगणार आहे। तर त्याचं साहित्य आहे, हा मी अर्धा किलो भोपळा धुवून सगळं क्लीन करून त्याला किसून घेतलेला आहे। हा किस माझा अर्धा किलो झालेला आहे पूर्ण। त्याच्यामध्ये मी अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, चवीसाठी मीठ घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे आणि ते पाव किलो गूळ घेतलेलं आहे, अर्ध्या किलोला पाव किलो गूळ, हळद घेतले, बडीशोप घेतली आणि ते वेलचीपूड घेतलेली। आता मी कसे करायचे ते तुम्हाला दाखवते। भोपळ्यामध्ये हा पाव किलो मी गूळ, हे बघा आता भोपळ्यातलंही पाणी बाहेर आलेलं आहे आणि गूळही खळतोय, खळला नाही अजून। तर भोपळा आपल्याला थोडासा ना शिजू द्यायचा आहे, सगळा गूळ खळवायचा आहे, जरा भोपळा शिजू द्यायचा आहे। हे बघा केवढं पाणी निघालं बघा भोपळ्यातून। हे बघा आता आपला भोपळा शिजलेला आहे, गुळही सगळा कळलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं, जवळ अंदाजेच टाकते पण तरी पण एक पळी तेल होईल। वडे जरा खुसखुशीत होतात आणि खायलाही छान लागतात। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद घालायची कारण रंग आला वड्याला की वडा जरा छान दिसतो, थोडा पिवळसर। इथे मी बडीशोपची पावडर घेतलेली आहे करून, ही जवळजवळ एक चमचा तरी टाका, एक चमचा थोडी जास्त टाकलीत तरी चालेल, म्हणजे स्वाद चांगला येतो। आणि इथे मी वेलचीपूड टाकत आहे थोडीशी। आणि ह्याच्यामध्ये जेवढं भिजेल तेवढं पीठ भिजवायचं तांदळाचं, पण अर्धा किलोच भिजतं, जास्त भिजलं तरी काय हरकत नाही आहे। अर्धा किलो पीठ आहे याच्यात भिजलं माझा। असं पीठ चांगलं भिजून घ्यायचं गॅसवर गरम याच्यात। आणि मी आता गॅस बंद करते, थोडीशी याला असं बंद करून एक वाफ घेते 5 मिनिटाचे। गॅस बंद केलाय पण 5 मिनिटं जरा आतल्यात पीठ जिरू देते, पीठ नंतर मग परातीत काढून ते थंड करायचं आणि मळायचं। आता आपली 5-6 मिनिटं झालेली आहे, हे पीठ कसं छान भिजले। आता हे पीठ मी परातीमध्ये ओतून घेणार आहे इकडे। आता थंड करायचं आणि पीठ भिजवताना ना पिठामध्ये गुरड्या होऊन द्यायच्या नाही, आपल्याला गाठी नाही झाल्या पाहिजेत पिठामध्ये। आता हे पीठ थंड झालं की मळायचं आपल्याला, शक्यतो पाणी घ्यायचं नाही, अगदीच गरज लागली तर पाण्याचा हात घ्यायचा, पण पाणी न घेता मळता येईल तेवढं चांगलं आहे। आता हे पीठ जर आपल्याला थंड होऊ द्या,
हे बघा आपलं पीठ आता थंड झालं आहे. हे बघा आता मी तुम्हाला मळून दाखवते. पाण्याचा हात नाहीच घेतला मी, मळलं जाते पीठ चांगलं. हे बघा आता हे बिगर पाण्याने मी मळलेलं पीठ आहे, पण थोडंसं पीठ मला कडक वाटते. तर थोडंसं याला काय करायचं, आपण थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि थोडंसं पाणी, जास्त पाणी घ्यायचं नाही, जरासं मळून मळून घ्यायचं, कारण आपला वडा वळता आला पाहिजे आपल्याला. पाण्याचा आपलं वड्याचं पीठ तयार आहे. हे आता तुम्ही 10-15 मिनिटांनी हे वडे करायला घेऊ शकता. हे बघा आता आपलं पीठ मी 15 मिनटं झाकून ठेवलं होतं, आता 15 मिनटं झालेले. हे बघा कसं छान पीठ झाले. आता याचे आपण छोटे छोटे गोळे करायचे. तुम्हाला वडा कसा थापतात तो पण मी दाखवणार आहे. हे बघा आता इथे मी प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे, हा गोळा असा जरा असा करून घेतला आहे आणि तो इथे याच्यावर टाकला आहे व्यवस्थित, आणि असा तो तेलाचा हात घेऊन बोटाने थापायचा. आपला वडा थापून जाईल आणि हे वडे आपण हातावर पण थापू शकतो. तर मी तुम्हाला हातावरचा पण दाखवते कसा थापतात तो. हातावरचा पण आपला वडा थापून गेला. असे दोन प्रकारे आपण वडे थापू शकतो. हा बघा मी कढईत तेल तापत ठेवलं होतं, आता तेल आपलं तापलेलं आहे बऱ्यापैकी, तर आता मी यामध्ये वडे सोडत आहे. आपले वडे फुगायला लागलेले आहेत. आता एक गोल्डन ब्राऊन कलर मध्ये तळायचे, गॅस जरा बेताचाच ठेवायचा. आपल्या वडे होत आहे. गोल्डन ब्राऊन कलर मध्ये वडे तळायचे आपल्याला.
परत एकदा दुसऱ्यांदा कढई सोडत वडे कढईमध्ये सोडत आहे. हे बघा आपले भोपळ्याचे वडे तयार झालेत. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रुचकर मेनू या चॅनलवर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, कमेंट्स करा व बेलचं बटन दाबायला विसरू नका. थँक्यू.